पण यानिमित्तानं मला आवर्जून एक प्रश्न उपस्थित करावा असं वाटतो की ज्या पठ्ठ्यानं ह्या देशाचं नाव सर्वप्रथम 70 वर्षापूर्वी जगाच्या नकाशावर कोरलं त्या खाशाबा जाधवांच्या बाबतीत आज अखेर अन्याय का होतो आहे. आणि 1954 साली सुरू झालेले पद्म पुरस्कार आज अखेर देखील त्यांना दिला गेलेला नाही आहे. आणि महाराष्ट्र शासनानं त्यांचं नाव अतिशय योग्य पद्धतीनं केंद्राकडे शिफारस पाठवावं जेणेकरून 2022 साली त्यांचं नाव मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्कारानं गौरवांकित करण्यात येईल अशी मला या निमित्तानं आशा वाटते. दुसरी गोष्ट, 2009 मध्ये महाराष्ट्र शासनानं स्वतःहून स्वयंस्फूर्तीने गोळेश्वर गावी एक राष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल मंजूर केलं. 12 वर्ष झालं तरीसुद्धा ते काम प्रलंबित आहे. 5 कोटी रुपये त्यासाठी मंजूर आहेत. मग त्यांनी घोषणा करायचं काही कारण नव्हतं. आणि जर ते पूर्ण करायचं नसेल तर शासनानं निश्चितपणानं जाहीर करावं की आमची खाशाबांच्या नावाची जी कुस्ती संकुल आहे ते आम्हाला पूर्ण करायचं नाही आहे. आणि जर करायचं असेल तर एक टाईमफ्रेममध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ते पूर्ण करावं. गोळेश्वरमध्ये काम चालू असताना एका सर्वसामान्य माणसानं सरकारच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केलेला आहे. आणि सरकारनं दिलेला पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांच्या शारीरिक व्यंगामुळं किंवा शारीरिक स्थितीमुळं ते सरकारची बाजू व्यवस्थित मांडू शकत नाही आहेत. तर त्यांनी ते वकील बदलून दुसरा वकील नेमावा आणि ह्या गोष्टीचा निपटारा करून 1 वर्षाच्यामध्ये घाशाबांच्या नावानं जे होणारं कुस्ती संकुल आहे ते पूर्ण करावं अशी मी माझी प्रमुख मागणी आहे. 15 दिवसाचा कालावधी देतो आहे आम्ही. आणि 15 दिवसात काही सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर पुन्हा इकडं मी एकटाच काही लोकांच्या समवेत आमरण उपोषणात बसतो आहे.